विद्यार्थी मित्रांनो, आपण आता शेकडा नफा आणि शेकडा तोटा बघणार आहोत. मग शेकडा नफा म्हणजे काय? दुकानदाराची खरेदी जर 100 रुपये असेल तर त्याला त्यावर किती नफा झाला यालाच शेकडा नफा असे म्हणते. मग जर 100 रुपये खरेदी मांडली तर त्या 100 रुपये खरेदीवर किती नफा झाला, म्हणजे जर खरेदी किंमत जर 100 रुपये असेल त्यावर त्याला किती नफा झाला त्यालाच शेकडा नफा असे म्हणतात. 100 रुपये खरेदीवर झालेला नफा. मग त्याचं सूत्र आहे शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. आता अगोदर आपण एक उदाहरण पाहिलं होतं, त्यामध्ये आपल्याला काय झालं, 20 रुपये नफा झाला होता. आपल्याला 20 रुपये नफा झाला, त्यावेळेस खरेदी किंमत किती होती? त्यावेळेस खरेदी किंमत होती 200 रुपये खरेदी होती, बरोबर ना? 200 रुपये खरेदी होती आणि नफा झाला होता 20 रुपये. विक्री किंमत आपली 220 रुपये होती, मग नफा झाला होता 20 रुपये. मग इथे ह्या सूत्रामध्ये आपण ती किंमत टाकली गुणिले इथे 100. मग इथे काय, 00 कॅन्सल झाला, हा 10, हा 10, 2 2 2 10 20, म्हणजे इथे काय झालं, 10% हा शेकडा नफा झाला. इथे 200 किंमत आहे पण आपण 100 मध्ये ती किंमत काढत असतो, म्हणजे शेकडा नफा आपण काढत असतो. मग इथे काय झालं, शेकडा नफा, मग त्याला शेकडा नफा ही किंमत किती असू द्या, पण ते शेकडा नफ्यामध्ये ती उत्तर येत असत. मग शेकडा नफा किती झाला त्या दुकानदाराला, तर इथे झाला 10%. तसंच शेकडा तोटा, शेकडा तोटा म्हणजे दुकानदाराची खरेदी किंमत जर 100 रुपये असेल तर त्याला त्यावर किती तोटा झाला यालाच शेकडा तोटा असे म्हणतात. 100 रुपये खरेदी असेल तर त्याला त्यावर किती तोटा झाला याला शेकडा तोटा असे म्हणतात. मग त्याचं सूत्र शेकडा तोटा बरोबर तोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100. मग या सूत्रामध्ये अगोदर जे आपण उदाहरण सोडवलं होतं त्यामध्ये आपल्याला 10 रुपये तोटा झाला होता. त्यावेळेस विक्री किंमत होती 200 रुपये आणि विक्री किंमत होती 190 रुपये. मग त्या किमती इथे टाकूया आपण. मग तोटा झाला होता 10 आणि खरेदी किंमत त्यावेळेस होती 200 रुपये. मग 200 रुपये खरेदी किंमत गुणिले हे सूत्रातील 100. मग इथे परत 00 कट झाला, हा 0, हा 0 कट झाला. मग इथे 2 2 2 5 10, मग इथे उत्तर किती आलंय, 5% इथे शेकडा तोटा झाला, शेकडा तोटा. मग इथे सूत्र काय दिले, शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100 आणि इथे शेकडा तोटा बरोबर तोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100.